देशभरात लोकसभेची रणधुमाळी सुरू आहे. महाराष्ट्रात आठवड्याभरात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभांचा धडाका सुरू आहे आणि या सभेदरम्यान सर्वाधिक चर्चा काही खास मतदारसंघांची होते. त्यामध्ये सध्या मी आहे लातूर मतदारसंघात. अर्थात ज्या ज्यावेळी लातूरचा उल्लेख होतो त्या त्यावेळी विलासराव देशमुख आणि देशमुख कुटुंबीय या सगळ्यामधून बाजून राहत नाही. आपल्यासोबत धीरज देशमुख आमदार सोबत आहेत. सर, मी उल्लेख जसा केला लातूर लोकसभा किंवा लातूरचं काही आलं, स्वर्गीय विलासरावांना कोणी शब्द मागेच टाकू शकत नाही. काल देखील हे चित्र पाहायला मिळलं. उमेदवारापेक्षा ज्या पद्धतीनं तुम्ही ताकदीनं दिसतायत, काय नेमकं वातावरण आहे? काल देखील सभा पाहिली, आम्ही देखील तुम्हाला लाईव्ह भाषण देखील पाहिलं, काय नेमकं वातावरण आहे? अतिशय सकारात्मक वातावरण लातूरमध्ये आज आपल्याला दिसून येत आहे. लातूरमधूनच म्हणणार नाही, मी देशभरामध्ये म्हणेन की जेव्हा एखादं सरकार 10 वर्ष काम करत असेल आणि निवडणूक आल्यानंतर परत त्याच जुन्या रेटोरिकवर ते भाषणं करतायत, त्यांची नेते भाषणं करताना बघतायत, जे आश्वासनं त्या सरकारनं दिली किंवा आपण 10 वर्षामध्ये त्याच्यासाठी काय करू शकलो, जनतेसाठी काय करू शकलो, शेतकरी असेल, बेरोजगार वर्ग असेल, महिला असतील, अनेक हे प्रश्नांसाठी सरकारकडून लोकांची अपेक्षा असते की तुम्ही आमच्यासाठी काय केलं आणि पुढे काय करणार आहात. पण आता दिसून येतं की या निवडणुकीमध्ये परत त्याच त्याच भावनिक गोष्टी, तेच ते प्रचार, तेच जातीय तेढ निर्माण करणं, जी काही ती परिस्थिती, लोक त्याच्यावर आता त्याला चीड आलेली आहे. आणि ती चीड ह्यावेळेस आपल्याला ह्या मतदानातून आणि ह्या देशभराच्या दोन्ही टप्प्यामध्ये ज्या निवडणुका झाल्या, मतदानाची टक्केवारी जी येते, जे रिस्पॉन्स आम्हाला आमच्या महाविकास आघाडीचे उमेदवार महाराष्ट्रात असतील किंवा देशभरामध्ये प्रत्येक टप्प्यामधून आम्हाला ते जाणवतंय की हळूहळू लोक आता आपल्या मुद्द्यांवर निवडणूक घेऊन चाललेत आणि लोक आपल्या मुद्द्यांसाठी, आपल्या भविष्यासाठी ह्या निवडणुकीत मतदान करतील अशी आमची अपेक्षा आहे. काल सभेत मी देखील होतो. एक वातावरण म्हणतो, एक चार्ज झालेला कार्यकर्ता खूप दिवसांनी पाहायला मिळाला. याला मागे जाऊन मला थोडंसं म्हणायचं की अशी देखील एक वारंवार चर्चा होत असते की मागच्या दोन निवडणुका हे देशमुख मैदानात नव्हते. काल मैदानात नाही तर म्हणजे काल एक वेगळं चित्र मी बघितलं, कदाचित मी चुकीच असेल, पण काल मी वैशाली ताईंना देखील व्यासपीठावर बघितलं, राजकीय व्यासपीठावर. असं म्हणायचं की हे थेट आता म्हणजे मुद्दा फक्त राईचा नाही तर जिंकायचा आहे. नाही, राईचा मुद्दा जिंकायचा तर आहेच. आणि आपण गेल्या दोन निवडणुकीमध्ये जे वातावरण होतं देशभरामध्ये, मीडियाच्या समोर असेल, दुसरं कुणाला दाखवतच नव्हते. आणि जो काही मोदी लाट म्हणून ज्या दोन्ही निवडणुका मागच्या दोन झाल्या, ज्या ज्या मुद्द्यानं झाल्या, तर विरोधकांना ती स्पेसच माध्यमांवर मिळाली नव्हती. आम्ही सर्वच प्रत्येक निवडणुकीमध्ये, म्हणजे आदरणीय शिवराज पाटील चाकूरकरांनी जेवढ्या निवडणुका लढल्या, ह्या मतदारसंघ निर्माण झाल्यापासून आज ताग्यात काँग्रेसनी हा प्रत्येक निवडणूक त्याच सिरियसली लढली. आणि प्रत्येक काँग्रेसच्या कुटुंबातले कार्यकर्ते असतील, आम्ही सर्वजण असू कुटुंबीय म्हणून, काँग्रेस पक्षासाठी म्हणून नेहमीच पगार व्यासपीठावर गरज असली तिथे आम्ही येतो आणि ते आपण आजही बघतोय. पण आता थोडीफार आम्हाला स्पेस मिळत चालली, कारण की लोकांनी जी निवडणूक हातात घेतलेली असल्यामुळे आणि लोकांचा जो रिस्पॉन्स आहे त्याच्यामुळे हा वातावरण निर्मिती झालेली आहे. आणि तसंच मी ही लोकांची निवडणूक म्हणेन, ही खरे की कुठल्या दोन पक्षाची, विचाराची, उमेदवाराची पेक्षा ही लोकांच्या, आपल्या अस्तित्वाची, संविधान टिकवण्याची, आपल्या अधिकार अबाधित ठेवण्यासाठी, शेतकऱ्यांना आपला न्याय मिळवून देण्यासाठी ह्या जमिनी मुद्द्यांवर ही निवडणूक होते. त्याच्यामुळे ही निवडणूक आपल्याला थोडीशी वेगळी वाटते. लोकांनी हातात घेतली निवडणूक म्हणताय. मी थोडंसं लातूरच्या बाहेर पडेल. देशमुख म्हटलं की फक्त लातूर जिल्ह्यापुरतं मर्यादित ठेवून चालत नाही. अमित भैया देखील सक्रिय राजकारणात. आज जी परिस्थिती लातूरमध्ये, एवढं चांगलं वातावरण झाल्यामध्ये, तुम्हाला असं वाटतं काय काँग्रेसचे आमदार म्हणून खूप जुना वारसा लागला, इतर ठिकाणी जर अशाच पद्धतीनं प्रत्येकानं ती व्यक्तिगत घेतली असती किंवा ताकद झाली असती, त्या चुका झाल्या नसत्या? कारण आपले काही सहकारी देखील काही ठिकाणी डिस्टर्ब झाले असते, मग सांगलीचा मुद्दा असेल, मुंबईतल्या वर्षातही असतील, ह्या सगळ्यामध्ये त्याला कसं बघताय? त्याच्यामध्ये जेव्हा आपण बरेच पक्ष घेऊन एकत्रित एक मूड बांधली, इंडिया आघाडी अलायन्समध्ये अनेक पक्षांनी तिथं सकारात्मक पद्धतीने काम करायचं ठरवलंय. आणि ह्या देशामध्ये काँग्रेस हा मोठा भाऊ किंवा एक मोठा विरोधी पक्ष किंवा देशभरातला पक्ष, एकच नॅशनल पार्टी आपण जर म्हणू, तर आम्ही त्या काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाने, तुम्ही राहुलजी गांधी असतील, सोनियाजी असतील, आपण युपीच्या काळात बघित असेल कशा पद्धतीनं सोनियाजींनी ही मूड बांधली आणि 10 वर्ष या देशाला चांगलं सरकार त्यावेळेस दिलं. कुठेतरी एकाला, कुणाला तरी एखादा पाऊल मागे घ्यावा लागतो आणि सगळे समजूतदारपणे ते करतात. कार्यकर्त्यांची, स्थानिक पातळीच्या तालुका कार्यकर्त्यांची ती अपेक्षा असते, ते प्रत्येक अपेक्षा पूर्ण त्यावेळेस होतील असं नाही. पण मोठा कॉज काय आहे की आपल्याला भाजपला रोखायचं आहे, देशाला वाचवायचं आहे. आणि त्यासाठी प्रत्येक कार्यकर्ता, आज तुम्ही बघितलं तर सांगलीमध्येही ते आता वाद मिटलेले आहेत, सगळे कामाला लागलेले आहेत आणि देशासाठी आपण हे सगळं एकत्र करतो आणि प्रत्येक तालुक्या, जिल्ह्यामध्ये आपापली नेतृत्व चांगल्या पद्धतीने काम करत आहे. उद्धव साहेबांचा प्रचार चांगला आहे, पवार साहेबांचा प्रचार चांगला आहे. जे महाराष्ट्रामध्ये सध्या होत आहे की सत्ता कार्य करून जे दडपशाही होते किंवा फक्त आमदार गेले, खासदार गेले म्हणून मतदार पण जातील, हा जो एक केवळपणा त्यांचा समज झालेला आहे की सर्वेमध्ये बघतो की हे गेले म्हणून हे सगळं मतदारसंघ जाईल. पण शेवटी मतदारांनी ठरवलंय की ज्यांना आपण निवडून दिलं, ज्यांना आपण मोठं केलं, त्यांनी आपल्याला गृहित धरलेलं आहे.
आणि ते लोकशाहीमध्ये प्रत्येक मतदानाच्या दिवशी ते लोक आपला आशीर्वाद उभा करतील त्या विचाराच्या मागे, आणि लोकांना आणि त्या नेत्यांना हेही मेसेज देतील की आता तरी बदला किंवा सुधारा, नाहीतर पुढचं तुमचं आहे, त्यावेळेस आम्ही तोच विचार करू. माझा प्रश्न कदाचित तुम्हाला राजकीय वाटेल, पण हा पूर्णपणे व्यक्तिगत प्रश्न आहे. स्वर्गीय विलासराव देशमुख आज जर असते तर ही वाताहत हा शब्द तुम्हाला बोलता येणार नाही, पण काँग्रेसची झाली असती ज्या पद्धतीनं मोठा भाऊ तुम्ही म्हणताय, मोठ्या भावाप्रमाणे एक सन्मानजनक वागणूक काँग्रेसला जर स्वर्गीय विलासराव देशमुख असते तर मिळाली असती. आजही काँग्रेसला सन्मानजनक वागणूकच मिळते. प्रत्येक नेतृत्व, प्रत्येक घटक पक्षाचं नेतृत्व काँग्रेसला हा त्या पद्धतीनंच वागवतोय. जरूर साहेब असते, साहेबांची उणीव सगळ्यांना भासते. आजही साहेब असते तर हा निवडणुकीमधला प्रचाराचाच मॉडेल थोडाफार वेगळा असू शकला असता. काँग्रेसच्या प्रचार सभा राज्यभरात नाही, साहेबांची देशभरामध्ये मागणी असती. आजही आपण बघतो की साहेब 12 वर्ष केल्यानंतर देखील साहेबांची भाषणं युट्यूबवर व्हायरल होतात, इंस्टाग्रामवर व्हायरल होतात. काँग्रेसचं त्यांचं भाषण काय काँग्रेस आहे, काँग्रेसची लोकांची चळवळ आहे, अनेक लोकांनी अनेक तरुणांमध्ये ती ऊर्जा भरणारं भाषण होतं. तर जरूर ते असते तर ह्या प्रचारामध्ये अजून प्रचाराचा स्तर वाढला असता आणि काँग्रेसला मतदान आणण्यामध्ये, खेचून आणण्यामध्ये आम्हाला अजून चांगली मदत झाली असती. पण साहेब नसते तर साहेबांचा विचार, काँग्रेस हा विचार आहे, हा व्यक्तीशी पक्ष हा विचार फार मोठा, आणि हे विचार आमच्या सगळ्या नेतृत्वाने दिलेला आहे, आणि तीच वारसा पुढे सगळेजण आपल्या आपल्या पद्धतीने वाढवत आहेत. लोक असं म्हणतात की साहेबांची एक छाप तुमच्या भाषणात दिसते, आणि परत एकदा साहेबांचा नंबर आजही चालू आहे असं वारंवार, काय नेमकं वास्तव आहे कारण मला खरंच याबद्दल माहीत नाही. आज परिस्थिती तुम्ही जे म्हणता की प्रचाराचा पार्टनर राहिला असते असता, फक्त लातूरच नाही सगळीकडेच ती क्रेज आहे, याबद्दल काय सांगाल? एक व्यक्तिगत म्हणून ही निवडणूक जर अशा टप्प्यावर गेली असती तर किती फायदा आहे? नाही, साहेबांचा आपण नंबरचा जो उल्लेख केला ते अतिशय, गेली 12 वर्ष त्यांचा जो स्वतःचा पर्सनल नंबर होता, साहेब आपल्याला नेहमी वाटायचे मुख्यमंत्री असून सुद्धा साहेब साध्या साध्या सामान्य माणसाचा फोन उचलायचे, बैठकीत फोन उचलायचे, कॅबिनेटमध्ये फोन उचलून एखाद्याचं काम ते करायचे, असे अनेक किस्से प्रसंग आपण ऐकले. आणि मग आम्ही सर्वांनी विचार केला की एक कुटुंबीय म्हणून तो नंबर बंद करण्यापेक्षा तो चालू ठेवला पाहिजे. त्याच्यावर आम्ही सर्व साहेबांची जी चांगली भाषणं आहेत ती अपलोड करून ठेवली आहेत, आणि आज देखील गेली 12 वर्षापासून तो फोन दिवसाला 7 तास हा चालतो, ती रेकॉर्डिंग संपून तो सिस्टम बंद होतो. कधी कधी आम्हाला सिस्टमकडून फोन येतात की आता हे एवढं ओव्हरलोड झालंय की सिस्टम बंद झालंय. म्हणजे अजूनही तरुण पिढी ज्यांनी साहेबांना प्रत्यक्षात अनुभवलं नव्हतं, पण साहेबांच्या भाषणातून त्या फोनच्या माध्यमातून साहेबांशी आजही कनेक्टेड आहेत. सगळ्यांच्या फोनवर साहेबांचा नंबर तसाच स्टोर आहे, माझ्याही फोनवर त्यांचा फोन तसाच स्टोर तसाच आहे. कधी मलाही जरी एकांतात कधी वाटलं की आज साहेबांना बोलायचं तर मी तर फोन डायल करून त्यांचं भाषण ऐकून मला वाटतं की आज साहेबांना आपण बोललो. आणि प्रचारामध्ये नेहमीच साहेबांची आठवण उणी भासते, त्यांच्या भाषणांची जी काही एक शैली होती, आणि काँग्रेसचा विचार किती प्रखरपणे ते मांडायचे. आणि ही निवडणूक लोकांची, लोकांचे मुद्देसाठीच आपण निवडून येतो. केलेल्या कामावर आपण मतदान मागितलं पाहिजे, काय करणार आहोत ठळकपणे सांगितलं पाहिजे, आणि संधी मिळाल्यानंतर त्याच्यावर आपण काम केलं पाहिजे. या 3 मुद्द्यांवर साहेब नेहमी आम्हाला सांगायचे, आणि त्या पद्धतीने सगळे काम करतात. एक शेवटचा प्रश्न, पुन्हा एकदा राजकीय आणि वैयक्तिक दोन्ही आहे. आज परिस्थिती अशी आहे की अगदी साहेबांचे जुने सहकारी असतील, अनेक लोक काँग्रेसला रामराम करून बाजूला गेले, अगदी भाजपमध्ये ते गेलेले टोकाचं अशोकरावांचं उदाहरण घेईल, मी आज भरपूर उदाहरण घेते. अगदी लहानपणीपासून तुम्ही हे सगळं राजकारण बघितलंय, तुम्ही साहेबांच्या पठडीत राजकारणी म्हणून किंवा आमदार म्हणून घडलाय. आजची परिस्थिती पाहता आपल्याबद्दलही, म्हणजे अगदी धीरज देशमुख, अमित भैया हे देखील भाजपात जातील, अगदी कालपर्यंत ती चर्चा होती, मात्र आज ज्या पद्धतीनं मैदान बघितलं ती चर्चा लोकांनीच संपवली आहे. काय नेमकं भविष्य म्हणून बघता? कारण अमितजी सुद्धा त्यांच्या आजूबाजूचे असणारे अगदी ज्योतिरादित्य सिंधियापासून अनेक तरुण लोकांनी देखील भाजपचा रस्ता बघितला. येत्या काळात कसं बघताय? ही चर्चा थांबवली आहे आणि अगदी जवळपासून, म्हणजे लहानपणीपासून साहेबांना बघितलं होतं, राजकारण बघितलं होतं, कसं बघताय भविष्यात एकंदरीत राजकारण? राजकारण नेहमी विचारावर असावं. आपण अनेक वर्ष एखाद्या पक्षामध्ये एखादा विचार पकडून तो पगडा पकडून आपल्यावरती संस्कार पडतात, आणि त्या पद्धतीने आपली आपली सुरुवात होते. आम्ही ह्या कुटुंबात जन्माला आलो, आमच्यावर हे संस्कार पडले, म्हणून तशी आमची विचारसरणी आणि त्याच पद्धतीने आम्ही गेलो. मग आम्ही जसं जसं कळायला लागतं की नेत्यांनी काय केलं, आपला विचार काय, आपल्या पक्षाबद्दल आपल्या देशामध्ये काय घडलं, स्वातंत्र्य मिळाल्यापासून आतापर्यंतची जी प्रगती आपण बघतो, किंवा देश आता एखाद्या प्रमुख स्थानावर पोहोचलेल्या जगामध्ये त्याची जेव्हा चर्चा होते, तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये कोण जास्त सहकार्य केलं, कोण जास्त देशाला बनवण्यामध्ये काम केलं, त्याच्यामध्ये नेहमीच आपल्याला काँग्रेस हा विचार किंवा काँग्रेसचाच विचार आपल्याला दिसून येतो. तो आमच्या कुटुंबाचा विषय झाला, साहेब असल्यामुळे आम्ही त्या पद्धतीने आलो. पण अलीकडच्या काळामध्ये राजकारण हे फार प्रॅक्टिकल झाल्यासारखं वाटतं. मतदारही म्हणतो की एखाद्या वेळेस मतदाराने एखाद्या आमदाराला निवडून दिलं तर कुठेतरी तर जनतेला त्यांनी विश्वासात घेतलं पाहिजे की बाबा आपण कुठला तर मोठा पाऊल जर उचलत असू जो आपल्या एवढा टोकाचा असेल, तर त्या जनतेचं म्हणणं काय, त्या जनतेसाठी आपण काय करतोय, आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये काही त्रास असेल किंवा काही गोष्टी होऊ शकल्या असत्या किंवा काही काही गोष्टी कुणाच्या, प्रत्येकाच्या वैयक्तिक जीवनामध्ये आपापल्या अडचणी असतात,
पण ते कुठेतरी लोकशाहीला त्या साजेशे आहेत का? आपली भूमिका घेतल्यानंतर लोकांवर याचा परिणाम काय होतो, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. आणि ठीक आहे, प्रत्येक वेळेस विरोध आणि सत्ताधारी पक्ष, आपण अनेकदा बघितलं की जेव्हा राजीवजी पंतप्रधान होते तेव्हा दोनच व्यक्ती विरोध पक्षात होते, तरीही त्यांना मान देऊन विरोधी पक्ष नेतेपद त्यांना तिथं देण्यात आलं. ही लोकशाहीचं दोतक, लोकशाही टिकवण्यासाठी जी काँग्रेसची भूमिका राहिली की विरोधक असावा, तो विचार आहे, त्याच्याकडून मागण्या असतात, ते लोकांच्याच असतात. आणि इथं आजकाल दिसतो की विरोध विरोधकच संपवावा, विरोध तर एक विषय झाला पण हा विचारिक विरोध आहे, हे काही कुणाचे शत्रू नाही आहेत, हे काही कुणाचं बांधवाचं भांडण नाही आहे किंवा एखाद्या याच्यामध्ये फाळणी झालेली नाही आहे. पण कुठेतरी आपल्या लोकशाहीला हे साजेसं नाही आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ह्या पद्धतीनं की विरोध हा विचार आहे, विरोधक तो विचार मांडणार आहे आणि सरकारला जाब विचारण्यासाठी लोकांच्या प्रतिनिधी म्हणून तो विरोधक त्याचं काम करत असतो, त्याला त्याचं काम करू दिलं पाहिजे आणि आपली चांगली बाजू लोकांसमोर मांडून आपण ते सत्ता असेल, मतदान असेल, ती मेजॉरिटी असेल, लोकांना आपलंसं करून निवडणुकीसमोर गेलं पाहिजे. पण आता फक्त लोकांनाच इकडे तिकडे आणून, मी म्हणल्यासारखी मतदारांचं कॉम्बिनेशन बदलायचं, तिथलं मतदार इकडे आला तो उमेदवार इकडे आला, असं होत नाही. लोकशाहीने हे फार बघितलेलं आहे. पहिल्या ह्याला आपण आयाराम गयाराम म्हणायचो, त्यानंतर कायदे झाले, आता कायदे मंडळात काही गोष्टी टिकत नाही, अनेक खटले आता सुप्रीम कोर्टात आहेत की हे जे काही लोक स्थलांतर होत आहेत किंवा पक्ष बदलत आहेत आणि त्याच्यानंतर काय होईल, अनेक ते सुप्रीम कोर्टा वगैरे मध्ये पण गेलेलं आहे. आपण आता अपेक्षा करू की कोर्टच ह्या न्याय व्यवस्थेमधूनच आपल्याला काही त्याच्यातून आधार मिळेल आणि ही अदलाबदली जी चालू आहे ही लोकांना पटत नाही आणि महाराष्ट्रात नक्कीच पटत नाही. किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये जो विचार आपण मांडला, जो पुरोगामी विचार आहे, जो छत्रपती शिवरायांचं शिव चारित्र सांगतं की जिथे आहात तिथे टिकून राहा, संघर्ष करा, लढा, आणि इतिहास हा लढवायांनीच लिहिलेला आहे, ती महाराष्ट्राची संस्कृती आहे, जे लढतील त्यांचा इतिहास होईल असं मला वाटतं. पण तुम्ही देखील ह्या सगळ्या चर्चांना पूर्णविराम देत आहे इतर सरकार? मी कधी नाही सुरूच केलं नव्हतं, पूर्णविराम तेव्हा देऊ किंवा सुरू असतील ह्या चर्चेचा काही विषयच येत नाही. अगदी. आमदार धीरज देशमुख, स्वर्गीय विलासरावांच्या राजकारणाचा वारसा ज्या घराण्याला लाभला, अमित भैया देशमुख असतील आणि धीरज देशमुख असतील, एकंदरीत ज्या चर्चा कधी सुरूच झाल्या नव्हत्या त्याला पूर्णविराम देण्याची गरज नाही. मुळात ज्या पद्धतीनं लातूरची लोकसभा मतदारसंघ फिरतोय, अर्थात उमेदवार कोणी का असे ना, मात्र सर्वाधिक चर्चा, सर्वाधिक मैदानात जर कोणी दिसते अर्थात देशमुख कुटुंब आणि याच संदर्भात ही सगळी निवडणूक फिरतेय. समय राहुल झोरी, न्यूज 18 लोकमत, बाभळगाव.